आले आले भाग्य लक्ष्मी। गेले हैं संध्याकाळ होत आली अजून कसे आले नाही है। तुम्ही मला आता या अवस्थेत एकटीला सोडून जाऊ नका। वहिनी मी लगेच उद्याच परत येतोय। रात्रभर आजार वाढला तर माझे सोबतीले इथे कोण नाही हो। नका जाऊ तुम्ही भाऊ। तुम्हाला काहीही होणार नाही। बघा मी हात जोडते तुमच्या पुढे। असं काही बोलू नका। मग मला एकटीला सोडून जाऊ नका भाऊ। पेशंट बरोबर कोण आलात? मी आलोय। अच्छा तुम्ही? त्याला ब्लड सप्लाय करण्याची गरज आहे। इट्स अर्जंट। आपण यांचे म्या याचा कोणी भी नाही। तो माणूस माझा कोणी भी नाही। अहो रस्त्यावर माझ्या समोर त्याचा ऍक्सिडेंट झाला। एक गाडी आली आणि याला उडवून गेली। आता तो ड्रायव्हर गेला पळून। त्याला रस्त्यावर कसं सोडणार म्हणून मी त्याला उचललं आणि इथं घेऊन आलो। त्याचा बंदोबस्त करायला सांगितलं होतं। त्याला ठार मारायला नव्हतं सांगितलं। त्या वेळी जे मला सुचलं ते मी केलं। कळलं? त्याचा ऍक्सिडेंट घडवला त्याला हॉस्पिटल मध्ये पोहोचवलं। ठीक आहे ठीक आहे। मला सांग ती काशी कुठे आहे? घरात एकटी। संजयचा ऍक्सिडेंट झालाय। चल लवकर आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं। लवकर चल। हे सगळं झालं कसं आणि हे कुठे आहेत? मला यांच्याकडे घेऊन चल। चल लवकर लवकर चल चल लवकर चल नंतर सांग। चल चल लवकर चल लवकर चल। बस 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 आज चल चल। थोडं पुढे गेलं ना की गाडी थांबव। जरा रस्ता सुनसान दिसतोय। काय भाऊजी? एक माणूस आला होता। मग कुठे आहे तो? इथेच होता। ठीक आहे, चौकशीला सामोरं यावं लागेल म्हणून कदाचित पळून गेला असेल। पेशंटची अवस्था नाजूक आहे। ठीक आहे डॉक्टर, तुम्ही तुमची ट्रीटमेंट सुरू करा। मी बघतो काय करायचं ते। संजयचा फोन का नाही लागत? दोघ संकटात तर नसतील? आई बिराई या दोघांचं रक्षण कर। संजय आपल्याला त्याला वाचवायला हवं। चल आपण जाऊया त्याच्याकडे। खरोखर तो संकटात आहे ग। आपण काहीतरी करायला हवं। चल मामी आपण जाऊया। आपण काय करणार? त्याची बायको बघून घेईल काय करायचं ते। काय म्हणालीस? त्याची बायको पुन्हा बोल। त्याची बायको पुन्हा असं बोललीस ना तर जीव घेईन मी तुझा। संजय फक्त माझा आहे, फक्त माझा, आणि कोणाचा नाही। तू जेव्हा तिला मारशील ना तेव्हा पहिले मला फोन कर। मला तिची शेवटची किंकाळी ऐकायची। नक्की आई, आज मी तुझी ही इच्छा पूर्ण करणार 100%।